या एका वेळेच्या वापराने केसातील डँड्रफ काढून टाकणारा घरगुती नॅचरल उपाय। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मी आपल्यासाठी केसांमध्ये जर भयंकर डँड्रफ झालेले असेल व फंगल इन्फेक्शन झाले असेल, यावर बारीक बारीक पुटकुळ्या जरी आलेले असतील व सारखी केसांमध्ये खाज सुटत असेल, सर्व समस्यांपासून सुटका करून डँड्रफ पूर्णपणे काढून टाकणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। आणि यामुळे केसांतील डँड्रफ तर निघून जाणारच आहे, परंतु कुठल्याही प्रकारे फंगल इन्फेक्शन असेल, कुठलीही ॲलर्जी असेल, तर हे देखील सहजतेने यामुळे निघून जाते। तर यासाठी आपल्याला लागणार आहे मुळा। तर मुळा स्वच्छ धुवून याची जी वरची साल आहे ही काढून घ्या व मुळा किसून घ्या। व किसून घेतलेला मुळा जाळीच्या किंवा कॉटनच्या कपड्याने गाळून घ्यायचा आहे व याचे रस तयार करून घ्यायचे आहे। याप्रमाणे पाणी न टाकता मुळ्याचे रस तयार करून घ्यायचे आहे। आणि दुसरे म्हणजे येथे मी लिंबू घेतला आहे। आपल्या केसांच्या लेंथनुसार आपण हे रस तयार करून घ्यायचे आहे। येथे मी अर्धी वाटी रस घेतले आहे। यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे, संपूर्ण एक लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे। लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या केसांकरता लिंबू हा अत्यंत फायदेशीर ठरतो आणि यामुळे केस सिल्की देखील होतात, केसांचा रंग देखील टिकून राहतो, तसेच यामुळे केसांना एक नॅचरल चमक येऊन केसांची वाढ देखील होते। तसेच लिंबूमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल व अँटीफंगल गुण देखील भरपूर प्रमाणात असतात। आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन असो, ॲलर्जी असो, यावर लिंबू अत्यंत प्रभावी ठरतो। तर याप्रमाणे हे तयार करून घ्यायचे आहे आणि कॉटन बॉलच्या सहाय्याने संपूर्ण स्काल्पला व केसांना देखील हे लावून घ्यायचे आहे। आणि हे लावल्यानंतर किमान 1 ते 1.5 तास हे केसांना असेच राहू द्यायचे आहे। आणि यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट वापरत असाल त्या प्रोडक्टने कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यामुळे कितीही भयंकर डँड्रफ जर केसांमध्ये झालेले असेल तरी देखील सहजतेने एका वेळेच्या वापरानेच निघून जाते, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून लगेचच मिळतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।